मानकापुर पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि मानकापुर परिसर में दो व्यक्ति कार में घूमते हुए गांजा बेच रहे थे। ऐसी जानकारी मिलते ही पुलिस ने तुरंत उस परिसर में दबिश देकर दो व्यक्तियों को पकड़कर उनसे कार, दो मोबाइल, 3 ग्राम गांजा सहित 2,86,000 का माल बरामद किया है। पकड़े गए आरोपियों का नाम अब्दुल वाहिम खोका जो कि मौका का आरोपी बताया जा रहा है, तो वहीं दूसरा आरोपी मिर्जा अख्तर खान बताया गया। मला पोलिस मानकापूरच्या हद्दीत एक किस्म गांजा विकतो या अशी गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून आमची टीम तिथं पाठवली असता तिथे दोन व्यक्ती एका कारमध्ये मिळून आले, त्यामध्ये एक अब्दुल वाहिद उर्फ खोका आणि दुसरा मिर्जा अख्तर खान असे दोन व्यक्ती मिळाले। त्यांच्या ताब्यातून आम्ही झडती घेतली असता एकूण 1 किलो 201 ग्रॅम गांजा मिळून आला, ज्याची किंमत 18,015 रुपये आहे। आणि त्यांची यामध्ये त्यांची गाडीसुद्धा जप्त करण्यात आली आणि दोन मोबाईल आणि त्यांनी गांजा विक्रीतून घेतलेले 8,800 रुपये असा एकूण 2,46,815 रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरून आपण जप्त केलेला आहे। यामधील आरोपी जो आहे अब्दुल वाहिद उर्फ खोका याच्यावर याच्या अगोदरसुद्धा एक गिट्टी खदानमध्ये एक गुन्हा दाखल आहे, त्याच्यावर मोकासुद्धा लागलेला आहे। दुसऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल नाही, परंतु खोकावर याच्या अगोदर मोका लागलेला आहे आणि ह्यांनी कुठून आणला आहे याच्याबद्दल आता पोलिसांतर्फे व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि तिथेच ते गाडीतून फिरून फिरून तसं विकणार होते अशी आम्हाला माहिती होती।